तर भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकरांनी अजितदादा गटात प्रवेश केलाय। चिखलीकरांना लोहा कंधार मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रतापराव जी, हा निर्णय घेण्याची वेळ का आली आणि लोहा कंधार मधून तुम्ही अधिकृत उमेदवारी दाखल करणार आहात, निवडणूक लढणार आहात? असे की मी भारतीय जनता पक्षामधून लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढली आणि जिंकलो पण। परवा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। माझा जो पारंपरिक मतदारसंघ आहे तो नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे। अशाही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पक्षाने सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी निवडणूक लढली। आत्ता पराभूत झाल्याच्या नंतर मी मनाला ठरवलं, माझे जे काही सहकारी आहेत त्यांनी सांगितलं की आता आपण लोकसभा लढायची नाही, विधानसभेची निवडणूक लोहा कंधारमधूनच लढली पाहिजे। म्हणून मी लोहा कंधारमधून निवडणूक लढायचा निर्णय घेतला। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि प्रदेशाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांचे मनापासून मी आभार मानतो की मला त्यांनी प्रवेशही दिला आणि मला उमेदवारी पण दिली। व्हिज्युअलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।